श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं अजिबात विसरू नका। बघा, उद्या आहे श्रावणातील गुरुवार, तर गुरुवारला किती महत्त्व आहे सर्वांनाच माहीत आहे। गुरुवार हा दिवस आपल्या गुरूंसाठी समर्पित असतो, गुरुवार हा दिवस बृहस्पती देवासाठी समर्पित असतो, त्याचबरोबर गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंसाठी समर्पित असतो। गुरुवारी आपण भगवान विष्णूंची होईल तेवढी उपासना सेवा आराधना करीत असतो। तर असाच हा एक उपाय आपल्याला उद्या गुरुवारी करायचा आहे। फक्त हे एक केळ आपल्याला इथे ठेवायचं आहे, यामुळे काय होईल आपले जे काही प्रॉब्लेम्स आहे लक्ष्मी प्राप्ती संबंधित, तर ते दूर होतील, इच्छा पूर्ती होईल, असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे। तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की साक्षात केळीमध्ये म्हणजेच केळाचं जे झाड असतं तर त्यामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो। जर आपण गुरुवारी केळाच्या झाडाची जर पूजा केली ना, तर आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरताही राहत नाही। तर त्यामुळेच आपल्याला हा केळाचा हा एक उपाय करायचा आहे। ह्या उपायासाठी आपल्याला फक्त हे एक केळ लागणार आहे आणि एक रुपयाचं एक नाणं लागणार आहे आणि नागवेलीचं पान असेल तुमच्याकडे तर ते घ्यायचं आहे, किंवा मग आंब्याचं पान असेल तर ते घ्यायचं आहे, किंवा मग जास्वंदीच्या झाडाचं पान असेल तर ते घेतलं तरीही चालेल। या तिन्हीपैकी कोणतंही एक पान आपल्याला लागणार आहे। आपला जर गुरुग्रह मजबूत नसेल ना, तर आपल्याला भरपूर अडचणींना सामोरे जावे लागत असते। मग त्यामध्ये बघा, आपल्या घरामध्ये पैशांच्या संबंधित अनेक अशा समस्या निर्माण होतात आणि ह्या समस्यांमधनं आपल्याला मार्ग निघत नाही। तर ह्या उपायामुळे आपला गुरुही ग्रह मजबूत होणार आहे। गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला होईल तेवढे उपाय करायचे असतात, कारण गुरुग्रह जर आपला मजबूत नसेल ना, तर अनेक अडचणी, अनेक दोष आणि त्याचबरोबर आपल्या इच्छा ज्या असतात तर त्या पूर्ण होत नसतात। तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। गुरुवारी आपल्याला तुळशीची विशेष सेवा करायची असते, कारण साक्षात तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे। तुळशीची जर आपण सेवा केली तरीही आपला गुरुग्रह जो असतो तर तो मजबूत होत असतो। बृहस्पती देव म्हणजेच आपला जो गुरुग्रह असतो तर तो मजबूत करण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये जर रोज आपण थोडीशी चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने जर आंघोळ केली तर आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो। तर ह्याचे काही सोपे उपाय असतात, हे जरी आपण केले तरी आपल्या भरपूर अशा समस्या दूर होत असतात। तर बघा, उद्या आपल्याला काय करायचं आहे, उद्या आपल्याला भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, कारण गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो। तर काय उपाय करायचा आहे आपल्याला, ह्या उपायासाठी आपल्याला मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितली तर त्या प्रकारे आपल्याला दोन पानं घ्यायचे आहेत। ते जास्वंदीच्या झाडाचे दोन पानं घेऊ शकता तुम्ही, किंवा आंब्याच्या झाडाचे घेऊ शकता, किंवा मग नागवेलीचे घेऊ शकतात। त्यानंतर एक केळ आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे। हे सर्व घेऊन आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं आहे, भगवान शिव शंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे, कारण आता श्रावण महिना चालू आहे, श्रावणातील गुरुवार, चातुर्मास, त्यामुळे आपल्याला हा उपाय भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये करायचा आहे। तिथे जात असताना आपल्याला आपल्या घरून थोडंसं पाणी पण घेऊन जायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रथम आपल्याला भगवान शिवशंकरांचं विधिवत पूजन करायचं आहे, तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर काय करायचं आहे बघा, हे जे पानं आपण घेतलेले आहेत तर खाली प्रथम आपल्याला हे दोन पानं ठेवायचे आहेत, त्यावरती आपल्याला एक केळ ठेवायचं आहे आणि एक रुपयाचं जे एक नाणं आपण घेतलेलं आहे तर ते एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे। त्यानंतर हा जो विडा तयार होईल तर ह्या विड्यावरती आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे। पैशांच्या संबंधित जर तुम्ही हा उपाय करत असाल तर तशी आपली इच्छा आपल्या भगवान शिवशंकरांना सांगायची आहे। त्याचबरोबर कर्जमुक्तीसाठी तुम्ही जर हा उपाय करत असाल तर कर्जमुक्तीसाठी अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे। अनेक तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या समस्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे।
बघा, साक्षात विष्णू देवांकडे आणि भगवान शिव शंकरांकडे आपण आपली इच्छा व्यक्त करणार आहोत, तर त्यामुळे तुमची ती इच्छा नक्की सुटणार आहे। किंवा तुमच्याकडे ज्या काही पैशांच्या संबंधित अडचणी येत आहेत ना, तर त्या अडचणी दूर होणार आहेत। आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ह्या उपायाने, कारण केळीमध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असल्यामुळे ज्यावेळेस केळीचा आपण हा उपाय करू ना, तर नक्कीच आपल्या इच्छापूर्ती होईल। आणि ज्या काही पैशांच्या संबंधित आपल्याला समस्या येत आहेत, म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, किंवा मग भरपूर पैसा येतो पण तो पैसा अनेक अशा मार्गांनी बाहेर जातो, मग त्यामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्यामुळे अनेक अशा अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते। अनेक अशा आपल्या मुलांनाही दोष लागतात, त्यांच्या कुंडलीमध्येही दोष तयार होतात आणि त्यांचीही प्रगती होत नाही। मग त्यांची अभ्यासामध्ये पण प्रगती होत नाही, नोकरीमध्ये पण प्रगती होत नाही, पतीचीही नोकरीमध्ये प्रगती होत नाही, पतीला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही, व्यापारामध्ये वृद्धी होत नाही। तर एकदा हा उपाय करून बघा। किंवा मग तुम्ही जर तुमच्या विवाहामध्ये जर काही अडचण येत असेल, किंवा वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला जर काही अडचण येत असेल, तर अशा प्रकारची इच्छा आपल्याला भगवान शिवशंकरांकडे व्यक्त करायची आहे। आणि ही इच्छा व्यक्त केल्यानंतर तुम्हाला खूप लवकर रिझल्ट जाणून येईल की तुमची इच्छा आहे तर ती खूप लवकर पूर्ण होताना तुम्हाला दिसेल। कुठून तरी इच्छापूर्तीसाठी तुम्हाला मार्ग दिसतील। आणि त्याचबरोबर मुलांच्या संबंधित जरी तुम्हाला अडचण येत असेल ना, तरीही तुम्ही हा उपाय करू शकता। ह्या उपायामुळे आपला गुरुग्रहही मजबूत होईल, त्याचबरोबर भगवान विष्णू प्रसन्न होतील, भगवान शिवशंकर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी, माता पार्वती हे सर्वच देवी देवता प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील। आपल्या मुलांची, आपल्या पतीची, आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगतीही होत राहील। तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे। झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ।